पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 ला भारत स्वच्छता अभियानाचा संकल्प सुरू केला. हे अभियान देशव्यापी चळवळ व्हावे आणि 2 ऑक्टोबर 2019 ला महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीपर्यंत संपूर्ण देश स्वच्छ व्हावा ही अपेक्षा मोदींची आहे. मात्र आता जयंतीला उगा 1 महिना बाकी असला तरी अनेक शहरांमध्ये काय अवस्था आहे आणि मुळात या अभियानाची काय थट्टा उडाली आहे याचं हे बोलकं प्रातिनिधिक चित्र मानावं लागेल. पाहूया. अहमदनगरच्या मुकुंदनगर उपनगरातील महानगरपालिकेच्या दवाखान्याजवळ ही अशी परिस्थिती आहे. ना या ठिकाणी कचरा कुंडी आहे ना पालिकेची घंटा गाडी. या ठिकाणचा कचरा देखील कोणी उचलत नाही येथील नागरिकांचा हा आरोप आहे. माझं नाव शेख सोफियान युनुस, राहणार मुकुंदनगर दर्गा दायरा. आज या ठिकाणी अहमदनगर महानगरपालिका संचलित जो दवाखाना आहे आणि जी मागे मोहम्मदी मस्जिद आहे आणि सादत किराणा याच्या समोर जी कचरगुंडी आहे ही कचरगुंडी अनधिकृतरित्या या ठिकाणी आहे आणि रोडवर संपूर्ण कचरा या ठिकाणी पसरलेला आहे. महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये या ठिकाणी लोक औषधोपचार करण्यासाठी लहान मुलांना घेऊन येतात. या ठिकाणी अशा प्रकारचा कचरा असल्यावर त्यांचा कसं काय उपचार होणार, औषधोपचार कसं काय होणार. या ठिकाणी जंतुनाशकापासून आजार होतात, मोठमोठाले डेंगू होतात, मच्छरापासून गडूल पाण्यापासून डेंगू होतात. त्या दवाखान्यासमोर एवढं पाणी साचलेलं आहे त्याची जबाबदारी कोण घेणार. कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडल्यास, लहान मुलांना काही कमी जास्त झाल्यास अहमदनगर महानगरपालिकेचे कोणते अधिकारी या ठिकाणी जबाबदारी घेणार हे आपल्या माध्यमातून मला माहीत करायचं आहे. कारण या ठिकाणी आमच्या वार्डातले लहान मुलं लहान महिला जातात, त्यांना काही कमी जास्त झाल्यास कोण जबाबदार घेणार. आतमध्ये एवढा घाण वास येतो परंतु त्या ठिकाणी आतमधले जे कर्मचारी असतात त्या अधिकाऱ्यांच्या भीतीने या ठिकाणी पालिका जात नाही. हे काम कोण करणार. गोष्ट अशी की महानगरपालिकेने स्वच्छता भारत अभियान स्वच्छता अपनाव गंदगी हटाव एवढी मोठी हेडलाईन दिली आणि त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या कचरीचा जलजल सापडलेला आहे याची जबाबदारी कोण घेणार. ह्याच्यातून जायचं कसं तुम्ही बघा ना. हा वारंवार मुकुंदनगर भागावर अन्याय का होतो असे लई ठिकाणी आहे मुकुंदनगर भागामध्ये. आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजीचा तुम्ही ह्या ठिकाणी फोटो लावला त्या ठिकाणी सर्व कचऱ्याचा ढेर जातो याची जबाबदारी याच्यावर कायदेशीर कारवाई दाखल करा, कायदेशीर गुन्हा दाखल करा. महापालिकेने या परिसरातील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केलं आहे. पालिकेचा दवाखाना असताना दवाखान्याच्या सुरक्षा भिंतीजवळ नागरिक कचरा टाकतायत ज्यामुळे येथील आरोग्य व्यवस्था पण धोक्यात आली आहे. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांनी तसेच परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला आहे. आता मुकुंदनगर रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. पालिकेने हा कचरा उचलण्यास दिरंगाई केली तर पालिका कार्यालयात हा कचरा आणून टाकू असा इशारा देण्यात आलाय. मेरा नाम साहिरा शेख जमील है. यहाँ पे हम लोगों को कचरे की बहुत परेशानी है. ये कचरे की वजह से हम लोग हमारे बच्चे लोग बीमार गिरते हैं. यहाँ पे हम लोग को आने जाने को रास्ता नहीं. इधर से हमारे इधर नगर में यहाँ पे गाड़ी नहीं आती कचरे की, इसलिए हम लोग यहाँ कचरा ला के डालते. हमको बहुत परेशानी है कचरे की. कुछ तो भी सोई करो कचरा के. हमने पालिका में ला के डालने का कि हमारे को पानी की तकलीफ है, बारिश की पानी की तकलीफ है, कचरे की तकलीफ है. हम लोग को बहुत परेशानी है इधर. अगर ये कचरा यहाँ से नहीं उठाएंगे तो हम लोग पालिका में कचरा ला के डालेंगे. हाँ, स्कूल के बच्चे आते जाते, हम लोग के बच्चे गिरते, गाड़े पे से बच्चे गिर जाते, साइकिल पे से बच्चे गिरते. इधर मस्जिद है, दवाखाना है, हम लोग किधर से जाएंगे, किधर से आएंगे. हमारे को इतनी परेशानी है. अभी हम क्या करने का, हमको रहना मुश्किल है. हमारे घर में तक कीड़े आते इधर के, कचरे के कीड़े हमारे घर में तक आते इधर से. कैसे क्या करने का हमने यहाँ पे. अभी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक संस्था सेलिब्रिटी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात सहभागी होत नागरिकांचे प्रबोधन करतायत. मात्र अनेक ठिकाणी स्वच्छता अभियानाचे 3 तेरा वाजल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुळात स्वच्छ भारत ही जबाबदारी केवळ सरकार शासकीय यंत्रणा यांचीच नसून नागरिकांनी देखील प्रत्यक्षपणे यात सहभाग घेत आपली जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा आहे.